ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनासाठी खास बोलकी राखी तयार केली आहे. यामध्ये बहिणीला आपल्या भावना आपल्या आवाजात रेकॉर्ड करून भावांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांनी अभिनव कल्पनेतून तयार केलेल्या राखीचं सर्वत्र कौतुक होत आहे. इंटरनेट आणि मोबाईलच्या आजच्या युगात साता समुद्रापार राहणाऱ्या आपल्या भावाशी बोलणं सहज शक्य होतं. पण रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं बांधलेल्या प्रेमाच्या धाग्यातून तिच्या भावना ऐकण्याचा आनंद भाऊरायासाठी काही वेगळाच असेल. यासाठीच ठाण्यामधल्या चिल्ड्रन्स टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांनी एक आगळी वेगळी राखी तयार केली आहे. या राखीच्या माध्यमातून बहिणीला आपल्या भावना आपल्या आवाजात रेकॉर्ड करून भावापर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे. मुलांच्या संकल्पनेतून अशी आयडिया समोर आली की आपण एक राखी बनवूया ज्यामध्ये आपण आपला आवाज रेकॉर्ड करून लांब राहणाऱ्या आपल्या भाऊरायाला बहीण आपल्या शब्दांमध्ये भावना व्यक्त करून त्या राखीच्या पवित्र धाग्यातून भावापर्यंत पोहोचवेल. आणि रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या हातावरती राखी बांधल्यानंतर त्या राखीतून बहिणीच्या भावना ह्या शब्दरूपी व्यक्त होतील अशी ही संकल्पना होती. दूर राहणारे भाऊ आहेत, आपल्या नेहमी भावाबद्दल एक प्रेम असतं आणि भाऊ आणि भगिनीचं नातं खूप वेगळं असतं. त्यामुळे आपले जे फिलिंग्स आहेत आपण आतून जे आपण एक्सप्रेस करायचं असतं ते आपण या राखीतनं करू शकतो. शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक जाणीवा समृद्ध व्हाव्यात, ज्ञान आणि विज्ञानाच्या प्रवाहातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी आणि त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी यासाठी चिल्ड्रन्स टेक सेंटर काम करत आहे. याआधी या संस्थेनं बोलता कंदील बनवला होता आणि आता बहिणीच्या भावना पोहोचवणारी ही आगळी वेगळी राखी, या राखीचं सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.